फक्त ठाकरे आडनाव असून सुद्धा कोणी ठाकरे होऊ शकत नसल्याचे सांगत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. परंतु अमृता फडणवीस आणि शिवसेनेमध्ये रंगलेल्या ट्विट वॉरमध्ये सध्या मनसेने देखील उडी मारली आहे. मिसेस अमृता फडणवीस यांनी जे व्यक्त केले की ठाकरे घराण्यात जन्म घेतला म्हणजेच ठाकरे होतात नाही, या व्यक्त्याचा अर्थच आम्हाला कळला नाही. आणि म्हणून मी त्यांना म्हणलं की बाई तुम्ही दमानं घ्या, कारण का आपण एक्स मिसेस मुख्यमंत्री आहात, आपलं खूप जबाबदारीच्या महत्त्वाच्या पदावरच्या लोकप्रतिनिधीच्या आपण पत्नी आहात. 5 वर्ष तर आपण कुठल्या गोष्टीवर बोलला नाहीत किंवा कुठलं कार्य केलं नाहीत, परंतु आता जर पाय उतार झाल्यानंतर तुम्ही नको ते वक्तव्य करून जर समाजात वादंग निर्माण करणार असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. मला कोणत्या पक्ष आहे नाही आहे, कुठल्या पक्षाला बोला, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कारण का जेव्हा पश्चिम महाराष्ट्रात पूर आला होता त्यावेळीसुद्धा मिसेस मुख्यमंत्री साध्या तिथे आल्याही नव्हत्या, परंतु पाय उतार झाल्यानंतर नवीन जे सरकार आहे त्यांना जर तुम्ही म्हणणार असाल की ठाकरे नाव लावल्याने ठाकरे होत नाही, याच्या आधी दुसऱ्या ठाकऱ्यांवर सुद्धा आपण कुचक अशी टीका केली होती, वास्तविक पता आपला कुठेही तसा संबंध नव्हता तरीही आपण करता. म्हणून मी त्यांना म्हणलं की बाई जरी असला तरी बाई तुम्ही दमानं घ्या, तुमच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रम निर्माण होतो, वातावरण खराब होतं, तर एक्स मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ते करता कामा नये, कारण का त्या अनुषंगाने तुमच्याकडे तेवढं मोठेपण आलं पाहिजे, परंतु या मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांच्याकडे ते दिसत नाही. म्हणूनच मन पुन्हा एकदा असा त्यांना सल्ला दिला होता की बाई तुम्ही ट्विटरवरनं जरा दमानं घ्या, स्टेटमेंट करू नका.